सो पहा आपण आता जो पॉइंट डिस्कस करत आहोत जेनेटिकली मॉडिफाइड प्लांट्स ऍक्च्युली ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण पहिलं ऍप्लिकेशन घेत आहोत यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन द ऍग्रीकल्चर आणि ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन द ऍग्रीकल्चर मध्ये दोन एक्झाम्पल आहेत. त्याचं पहिलं एक्झाम्पल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे बीटी कॉटनचं आणि दुसरं एक्झाम्पल आहे पेस्ट रेजिस्टंट प्लांट्स. ऍक्च्युली हे काय जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट बनण्याची मेथड आहे. यामध्ये काय करतो आपण प्लांटच्या जे ओरिजिनल जीन आहे त्याला मॉडिफाय करतो म्हणजे बदलतो अल्टर करतो त्याला म्हणतात जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये आपण काय बनवले पेस्ट रेजिस्टंट प्लांट बनवले. कोणतं टोबॅको. तर टोबॅको हे प्लांट आहे ते इकॉनॉमिकल प्लांट आहे आणि ते प्लांट फार्मर कल्टिवेट करतात आणि त्याचा उपयोग टोबॅकोच्या प्रोडक्ट साठी होतो. पण फार्मरला आजकाल निमॅटोडमुळे त्या टोबॅको प्लांटचं प्रोडक्शन जे आहे ते कमी होते कारण निमॅटोड म्हणजे टाईपचा इन्सेक्ट आहे तो काय करतोय त्याचा सायंटिफिक नेम आहे मेलाडोगा आणि इंगोग्नेशिया. टोबॅको प्लांटवर अटॅक करणाऱ्या निमॅटोडचा सायंटिफिक नेम काय मेलाडोगा आणि इंगोग्नेशिया. हा काय करतोय अफेक्ट करतोय कोणाला टोबॅको प्लांटच्या रूटला किंवा प्लांट आणि अॅनिमलला अफेक्ट करतो. निमॅटोड म्हणजे एक अॅनिमल आहे पॅरासाइट आहे आणि तो काय करणार प्लांट किंवा अॅनिमलवर अटॅक करणार त्यांनी तयार केलं रेडीमेड फूड मटेरियल खाणार. मग हे सुद्धा इथं तेच होतंय की निमॅटोड काय करतो अटॅक करतोय कोणावर रूट ऑफ द टोबॅको प्लांट्स आणि त्यामुळं रूट खाल्ल्यामुळं काय होईल प्लांटच्या मधला ऑब्झॉर्प्शन वॉटर होणार नाही मिनरल ऑब्झॉर्प्शन होणार नाही रूट करणार नाहीत आणि त्यामुळं प्लांटचं उत्पादन कमी होईल. टोबॅको प्लांटचं रूट खाल्ल्यामुळं प्लांटचा सरफेस एरिया कमी होईल रूटचा आणि वॉटर आणि मिनरल ऑब्झॉर्प्शन प्लांटचं काय होईल कमी होईल आणि अल्टिमेटली काय होणार आहे प्लांटचं यील्ड कमी होणार यील्ड उत्पादन कमी होणार ना. मग हे जर चालत राहिलं तर फार्मरचं नुकसान आहे. म्हणून आजकाल जेनेटिकली मॉडिफाईड इंजिनिअरिंग मध्ये किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय केलं त्यांनी एमआरएनएला सायलेन्सिंग केले. एमआरएनए मी तुम्हाला माहित आहे एक असा आरएनए आहे की ज्यापासून नंतर प्रोटीन बनतं ना. मग इथं आपण कोणावर परिणाम केलाय एमआरएनए जो असतो मॅसेंजर आरएनए त्याला त्याच्यावर परिणाम केलाय म्हणजे काय केलं त्याला सायलेन्सिंग केलंय. या मेथड मध्ये काय करतो आपण एमआरएनए सायलेन्स करतो युजिंग मेथड कॉल्ड एज आरएनए इंटरफरन्स. एमआरएनए सायलेन्सिंग करणं म्हणजेच आरएनए मध्ये छेडछाड करणं. एमआरएनए सायलेन्सिंग करणं म्हणजेच आरएनए मध्ये काय करणं छेडछाड करणं इंटरफेरन्स करणं म्हणजे एमआरएनएला आपण प्रोटीन बनवण्यापासून थांबवलं ना. नॉर्मली काय होतं सेलमध्ये डीएनएचं एमआरएनए बनतो आणि एमआरएनएचं प्रोटीन बनतं ना. इथं आपण काय करतोय एमआरएनए पासून जे प्रोटीन होणार आहे एमआरएनए जे ट्रान्सलेशन जे होणार आहे प्रोटीन बनणार आहे त्याला आपण थांबवलोय. कसं थांबवलोय त्याला म्हणतो एमआरएनए सायलेन्सिंग मेथड युज द कॉल्ड एमआरएनए इंटरफेरन्स और शॉर्टली म्हणतात आरएनए आय. आरएनए आय काय करतं याच्यामध्ये मग हे एमआरएनए इंटरफेरन्स करून आपण जर एमआरएनए सिंगल स्टँडर्ड एमआरएनए पासून युकॅरियोटिक मध्ये सिंगल स्टँडर्ड एमआरएनएला जर आपण डबल स्टँडर्ड एमआरएनए बनवला किंवा डबल स्टँडर्ड आरएनए बनवला ऑलरेडी कोण होता सिंगल स्टँडर्ड एमआरएनए होता त्याला आपण सायलेन्सिंग करावले. कसं करणार सायलेन्सिंग एखादा बाहेरचा जीन तुम्हाला आरएनए सोडावं लागेल ना. म्हणून सेल्युलर डिफेन्स तयार करतो कोणामध्ये युकॅरियोटिक मध्ये. युकॅरियोटिक मध्ये आपण काय करतोय सेलच्या मध्ये डिफेन्स बनवतोय बाहेरून न वापरता बाहेरून डिफेन्स न वापरता सेलच्या आतच काहीतरी मेकॅनिझम करतोय आपण असं की ते सेल काय केली पाहिजे डिफेन्स तयार झाले पाहिजे सेलमध्ये आणि त्या सेलनं निमॅटोडला विरोध केला पाहिजे. मग कसं करायचं अगोदर एमआरएनए होता युकॅरियोट मध्ये. युकॅरियोट म्हणजे कोण प्लांट्स. प्लांटच्या मध्ये होता ना युकॅरियोट. युकॅरियोट म्हणजे प्लांट मध्ये एमआरएनए होता. तर एमआरएनएचं काय केलं आपण एका एमआरएनएवर दुसरा एमआरएनए जोडला म्हणजे काय केलं मग दुसरा एमआरएनए कोणता होता कॉम्प्लिमेंटरी एमआरएनए होता. आणि मग त्या दोघांचं काय केलं मग हा कॉम्प्लिमेंटरी एमआरएनए कोणाकडून घेतला पूर्वीच्या एमआरएनएवर दुसरा एमआरएनए कोणाकडून आणला एक तो व्हायरस कडून आणा किंवा मग ट्रान्सपोजॉनकडून जम्पिंग जेनेटिक मटेरियल असतं डीएनए सॉरी जम्पिंग आरएनए असतात ना जम्पिंग जीन असतात तिकडून घ्यायचं कोण दुसरा कॉम्प्लिमेंटरी आरएनए. आणि मग कॉम्प्लिमेंटरी आरएनए मध्ये जोडीदार पूर्वीच्या एमआरएनएला जोडीदार कोणता आणला कॉम्प्लिमेंटरी आरएनए आणला आणि दोघांना म्हणून काय बनवलं डबल स्टँडर्ड एमआरएनए बनवलं किंवा डबल स्टँडर्ड आरएनए बनवलं. मग हा आरएनए काय करणार नॉट ट्रान्सलेट. हा जो डबल स्टँडर्ड आरएनए आहे तो काय करणार नाही ट्रान्सलेशन करणार नाही म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करणार नाही. मग हा आरएनए काय करत आपल्याला ओके प्रोटीन सिंथेसिस करणार नाही आणि ह्याचे जे हा जो आरएनए आहे ह्याच्यामध्ये जीन एक्सप्रेस होणार नाही जीन नॉट एक्सप्रेस म्हणजे हे हा जो डबल स्टँडर्ड आरएनए आहे प्रोटीन तयार करणार नाही. प्रोटीन तयार करणार नाही जीन एक्सप्रेस होणार
नाही मग हा काय करत आपल्याला डबाशन आरएनए जो आहे आपला इन्सर्ट करायचा कोणामध्ये होस्ट प्लांट मध्ये म्हणजे कोणत्या प्लांट मध्ये टोबॅको प्लांट मध्ये डबाशन आरएनएला कोणामध्ये सोडायचे होस्ट प्लांट मध्ये म्हणजे टोबॅको प्लांट मध्ये सोडलं यूजी कसं सोडणार अॅग्रोबॅक्टेरियम तुम्हाला माहिती आहे अॅग्रोबॅक्टेरियम ट्यूबिसन्स कोण आहे एक वेक्टर आहे डायकॉट प्लांट मध्ये जीन सोडतोय जीन डिलिव्हर करतोय कोण अॅग्रोबॅक्टेरियम ट्यूबिसन्स आहे वेक्टर आहे बॅक्टेरिया आहे तो काय करतोय डायकॉट प्लांट मध्ये जीन डिलिव्हर करतो ना विदाउट हार्मिंग देम त्या प्लांटला नुकसान न करता म्हणून असा डबल स्टँडर्ड एमआरएनए काय करायचा अॅग्रोबॅक्टेरियमच्या द्वारे होस्ट प्लांटच्या सेलमध्ये सोडायचा होस्ट प्लांटच्या न्यूक्लियसमध्ये सोडायचा आणि मग होईल काय जेव्हा तो एमआरएनए होस्ट प्लांट मध्ये सोडाल त्या होस्ट प्लांट सेलमध्ये सोडल्यानंतर जेव्हा निमॅटोड त्या प्लांटला खातील कोणाला टोबॅको प्लांटला होस्ट प्लांटला खातील कोण खातील निमॅटोड खातील त्यावेळेस हा एमआरएनए कोणामध्ये जाईल प्लांटच्या बॉडीमधून निमॅटोडच्या बॉडीमध्ये जाईल म्हणजे हा एमआरएनए जो आहे निमॅटोडच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर निमॅटोडच्या सेलमध्ये शिरेल निमॅटोडच्या न्यूक्लियसमध्ये शिरेल सेलच्या आणि तिथं मात्र त्यांच्या बॉडीमध्ये प्रोटीन शोधणार नाही म्हणजे याचा अर्थ ऑटोमॅटिकच काय झालंय निमॅटोडच्या बॉडीमध्ये जर एमआरएनए प्रोटीन सिंथेसिस करू शकत नसेल तर मग याचा अर्थ इन्सर्ट काय होणार आहे निमॅटोड स्पेसिफिक जीन गेल्यामुळे तो इन्सर्ट काय होणार आहे मरणार आहे ना बस संपलं आपला पर्पज काय की आपल्या इन्सर्टला मारायचंय निमॅटोडला मारायचं कसं मारायचंय तिथं जीन मध्ये छेडछाड करून मारायचंय बाहेरून कुठलं केमिकल वापरायचं का इन्सेक्टिसाइड वगैरे काहीच वापरायचं नाही मधून जीन मॉडिफाय करायचं जेणेकरून त्या निमॅटोडला कळले नाही पाहिजे की आपण ते खाल्लोय आणि आपण कधी मेलोय जेणेकरून त्याला जीन मॉडिफाय करून आपण हे केलंय आणि म्हणून शेवटी सांगतोय वी स्टॉप काय हा जो आरएनए इंटरफेरन्स केला आपण एमआरएनए तयार केला वी स्टॉप द प्रोटीन सिंथेसिस इन द निमॅटोड हा एमआरएनए जेव्हा होस्ट प्लांट मधून निमॅटोड खातो तर निमॅटोडच्या बॉडीमध्ये काय होईल प्रोटीन सिंथेसिस थांबेल आणि मग प्रोटीन सिंथेसिस थांबल्यामुळे निमॅटोडच्या बॉडीमध्ये निमॅटोड मरणार आहे ओके हे झालं डायग्रामॅटिकल तुम्हाला मी सांगितलं आता तेच एक्सप्लेनेशन आपण जर आता याच्यामध्ये पाहिलो ओके तर मग तेच सांगायचं तुम्हाला एक्सप्लेनेशन बघा निमॅटोड रेझिस्टन्स टोबॅको प्लांट आहे ओके निमॅटोड म्हणजे कोण आहे मेलेडोगायनी कोग्निशिया इनकोग्निशिया मेलेडोगायनी इनकोग्निशिया कोणाचं नाव आहे सायंटिफिक नेम आहे कोणाचं निमॅटोडचं हा काय करतो इन्फेक्ट करतो कोणाला रूट्स ऑफ द टोबॅको प्लांट्स आणि त्यामुळे प्लांटचं उत्पादन काय होतं रिडक्शन होतं इल्ड आणि कॅन प्रिव्हेंट आणि मग ह्याला प्रिव्हेंट करायचं तसं आरएनए इंटरफरन्स कोणामधला आरएनए इंटरफरन्स करायचंय निमॅटोडच्या बॉडीमधला आरएनए इंटरफरन्स करायचंय कसं करणार प्रिव्हेंटिव्ह आरएनए स्ट्रॅटेजी आरएनए इज द आरएनए आय म्हणजेच आरएनए इंटरफरन्स इज द मेथड ऑफ सेल्युलर डिफेन्स इथं काय करतो आपण सेलच्या मध्ये युकॅरियोटिक सेलच्या मध्ये काय डिफेन्स तयार करतोय ओके कसं डिफेन्स तयार करतोय प्रिव्हेंट ट्रान्सलेशन ऑफ द स्पेसिफिक एमआरएनए म्हणजे नॉर्मली काय होतं एमआरएनएचं प्रोटीन होतं ना म्हणजे ट्रान्सलेशन होतं इथं आपला होऊ द्यायचं नाही इथं एमआरएनए पासून आपल्याला प्रोटीन तयार होऊ द्यायचं नाही म्हणजे ट्रान्सलेशन स्टॉप करायचंय म्हणजेच काय करायचं रे सायलेन्सिंग करायचंय जीनला काय करायचंय सायलेन्सिंग करायचंय आणि ड्यू टू कॉम्प्लिमेंटरी आरएनए मॉलिक्युल कसं सायलेन्सिंग करायचंय दुसरा एक एमआरएनए आणा ना पूर्वीचा एक एमआरएनए होता दुसरा एक एमआरएनए आणा मग दुसऱ्या एमआरएनएला काय म्हणतो आपण दुसऱ्या एमआरएनएला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी एमआरएनए जोडीदार एका एमआरएनचा एमआरएनए आणून जोडा हे प्लांट आहे टोबॅको हे निमॅटोड आहे निमॅटोड प्लांट प्लांट आहे आणि टोबॅको प्लांट आहे ना कसं करणार एमआरएनए सायलेन्स कसं करणार द सोर्स ऑफ द कॉम्प्लिमेंटरी आरएनए म्हणजे पूर्वीच्या आरएनएवर बाहेरचा आरएनए आणायचा म्हणजे कोणता कॉम्प्लिमेंटरी आरएनए आणायचा ओके फ्रॉम कोणापासून इन्फेक्शन बाय कुणी आणायचं दुसरा आरएनए कॉम्प्लिमेंटरी आरएनए कोणाकडून घ्यायचा रे ओके आरएनए व्हायरस और मोबाईल जेनेटिक एलिमेंट म्हणजे ट्रान्सपोजॉन घ्यायचा मग हा काय करेल दॅट रिप्लिकेट व्हाया आरएनए इंटरमिडिएट हा काय करेल रिप्लिकेट म्हणजे आरएनए तर होतो रिप्लिकेशन ओके आणि मग असे कॉम्प्लिमेंटरी आरएनए आणायचे पुन्हा मग काय बनला आता ओरिजिनल आरएनए होता आणि कॉम्प्लिमेंटरी आरएनए आला म्हणजे काय झालं डबल स्ट्रँड आरएनए बनला ना काय बनला डबल स्ट्रँड आरएनए बनला मग पुन्हा तो डबल स्ट्रँड आरएनए काय करायचं अॅग्रोबॅक्टेरियम व्हेक्टरच्या द्वारे निमॅटोड स्पेसिफिक जीन असल्यामुळं म्हणजे कोण जीन डीएनए अॅग्रोबॅक्टेरियम प्लांटच्या द्वारे निमॅटोड स्पेसिफिक जीन तयार करायचे काय होते आणि मग ते काय करायचं इंट्रोड्युस इन टू द होस्ट प्लांट्स मग प्रोड्यूस बोथ सेन्स आणि अँटीसेन्स आरएनए ना जो एमआरएनए बनलाय तो कसा आहे त्यावर सेन्स आणि अँटीसेन्स दोन स्टँड आहेत ओके म्हणजे एक पुराणा आणि एक नवीन स्टँड आहेत दोन आहेत आणि म्हणून इन होस्ट सेल आणि दीज आरएनए आर कॉम्प्लिमेंटरी सो दे फॉर्म डबल स्टँडर्ड आरएनए बघा पूर्वी कसा होता फक्त एक सिंगल स्टँडर्ड आरएनए होता आता काय झाला डबल स्टँडर्ड आरएनए झाला आणि म्हणून इन इट इनिशिएट द आरएनए इंटरफेरन्स म्हणजे सायलेन्सिंग झालं कोणाचं स्पेसिफिक आरएनएचं निमॅटोडच्या बॉडीमध्ये जो आरएनए होता ना
निमेटोडच्या बॉडीमध्ये जे मारणे होतं ते काय झालं, सायलेशन झालं, आणि दस पॅरासाइट कॅनॉट सर्वाइव्ह, म्हणून पॅरासाइट काय होईल, जगणार नाही कुठं, प्राणी कोशाच्या मध्ये, आणि म्हणून काय झालं, ओके एक्सप्रेशिंग स्पेसिफिक इंटरफेरिंग आरएनए, पॅरासाइट मरेल, पॅरासाइट जगणार नाही, त्याने जीन एक्सप्रेशन होणार नाही, प्रोटीशन होणार नाही, आणि प्रोटीशन झालं नसल्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी इंटरफरन्स होईल आरएनए मध्ये जीन मध्ये, आणि पॅरासाइट किल होणार आहे, डाय होणार आहे. तर हे एक्झाम्पल झालं कशाचं, दिस इज द एक्झाम्पल ऑफ पेस्ट रेजिस्टंट प्लांट, एक्झाम्पल टोबॅको प्लांट्स अँड इन्फेक्शन कॉज्ड बाय निमॅटोड. ओके.